अमरावतीची येत्या 4 वर्षात वस्त्रोद्योग शहर म्हणून ओळख निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. रेमंड कंपनीच्या कपडा निर्मिती युनिटच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. अमरावतीमधल्या नांदगाव पेठ एमआयडीसी क्षेत्रात आता वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या अन्य नामांकित कंपन्यांची पावलं वळत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचं अर्थकारण विकसित झालं आहे, त्याचप्रमाणे कापूस उत्पादक पट्ट्यात कापसाचं अर्थकारण तयार करावं लागेल असं सांगून वस्त्रोद्योग पार्कच्या रुपानं सरकार हे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. नांदगाव पेठ वस्त्रोद्योग पार्क परिसरात येत्या काळात शेतीवर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आणखी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.